नमस्कार, मी जितेंद्र जोशी। शेतकरी बांधवांनी स्वतःच्या शेतात पिकवलेली ही जी उत्तम फळं आहेत, ती फळं आणि भाज्या एकत्र करून जर केक बनवला तर छान कल्पना आहे ना। म्हणजे कसं आहे की उत्तम रंग, उत्तम चव आणि आकर्षक दिसणारे हे जर नैसर्गिक केक असतील तर, कारण रंगही नैसर्गिक, चवही नैसर्गिक असे केक, तर होय आम्ही शेतकरी फाउंडेशननं स्पर्धा जाहीर केली। असली तर फळे फुले भाज्या केक स्पर्धा, असं वाटलं की थोडाफार प्रतिसाद मिळेल, एक नवीन कल्पना होती। परंतु 1300 वर, हो 1300 वर या अशा पद्धतीनं फळांपासून, भाज्यांपासून, फुलांपासून बनवलेले केक या स्पर्धेत आले, 1300 वर लोक सहभागी झाली। तेराशे केक आले, त्यापैकी 96 केक जे आहेत ते पहिल्या फेरीनंतर परीक्षकांच्या तपासणीसाठी पात्र ठरले आणि त्यातून शेवटचे म्हणजे अंतिम फेरीसाठी 15 केक निवडले गेले। ते कुठल्या निकषांवर? पुढील प्रमाणे। पहिला मुद्दा असा की जी फळे किंवा भाजीपाला वापरण्यात यावा तो स्थानिक असावा, शक्यतो तो विदेशी नसावा आणि जर असलाच तरी त्याचा वापर कमीत कमी असावा। दुसरा की केक हा आकर्षक असावा, म्हणजे बाजारामध्ये जो केक मिळतो तो जो केक आहे त्या केकशी साधर्म्य साधणारा किंवा त्याही पेक्षा जास्त उत्तम दिसणारा असावा। तिसरा निकष असा की फळे हा त्या केक बनवण्याचा गाभा असावा, इतर सजावटींच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी असाव्यात आणि फळांवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं असावं। चौथा निकष असा की त्या केक बनवणाऱ्या स्पर्धकाचा प्रामाणिक प्रयत्न, अर्थातच कोणीही अप्रामाणिक नसतोच। पण पाचवा आणि शेवटचा निकष म्हणजे परीक्षकांचं स्वतःचं मत, आणि यात जे पाच अंतिम विजेते ठरलेले 1300 केक मधून 5 विजेते ते कोण आहेत ते जाहीर करण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे। तर पुढील प्रमाणे विजेते। तर विजेत्यांची नावं मी वाचतो आहे। पाचव्या क्रमांकाचे विजेते कुमारी सायमा मेहताब वाडेवाले उदगीर मधून, अभिनंदन। चौथा क्रमांक पटकावला आहे श्रीमती नीलम टाकमरे पेठ वडगाव यांनी। तृतीय क्रमांक पटकावला आहे श्रीमती शिल्पा नाईक रत्नागिरीहून। द्वितीय क्रमांकाचे विजेते आहेत श्री प्रतीक कांबळे कोल्हापूरहून। आणि प्रथम क्रमांकाचं उत्तम फळे भाजीपाला केक बनवण्याचं जे पारितोषिक आहे ते जात आहे नाशिकहून सौ जागृती आहेर यांना। सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन। आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नाही विसरायचं काही झालं तरी,